गुड मॉर्निंग मी प्राध्यापक सोळंकी आर डी एस यू कॉलेज भूम वाणिज्य विभाग आज आपण पुस्तक्रम या विषयातील चौथा चॅप्टर भागीदारीची निवृत्ती ही करणार आहोत त्यातलं आपण सहा नंबरचं गणित बघणार आहोत आता ह्या गणितामधील के अनिल सुनील आणि सुरेश हे तीन भागीदार असून त्यांचा ताळेबंद दोन हजार एकोणीसचा दिलेला आहे त्याच्यानं आपल्याला नफडा समाजन खाते भांडवल खाते आणि जे चालू भागीदार आहेत कार्यरत भागीदारांचा नवीन ताळेबंद आपल्याला काढायचा आहे तेव्हा ताळेबंद म्हणा आता आपण बघू याआधी एंट्रिया बघू आपण आता आता धनको देवीपत्र हे दोन्ही दिसतंय की देणं आहे म्हणून त्याची एंट्री कुठं दे त्या बाजूला राखीव निधी हे भागीदारांना वाटून द्यायचा असतो म्हणून भागीदारांना तो त्यांच्या प्रमाणामध्ये वाटून द्यायचा आता इथं प्रमाण कुठं काय आहे की आपल्याला हे महत्वाचं पॉईंट आहे जर प्रमाण दिलेलं नसेल तर आपण त्याला कोणत्या प्रमाणात वाटतो तर समान प्रमाणामध्ये वाटून टाकायचं आता भांडवल दिले भांडवलाची इंटी कुठे भांडवल खाते जमाल जसं राखीवनी भांडवल खाते जमाला तसं भांडवल खाते भांडवल खाते आता बँक ऋणको संगणक जमीन इमारत संयंत्र उपस्कर ख्याती हे सर्व आटम, आटम ही संपत्तीचे इंटी कुठे याची संपत्ती बाजारात सरा आता निवृत्त कोण आहे सुरेश हा निवृत्त आहे खाली लाठीवर मग आता पहिले समाज ना ते काय म्हणतात जमीन आणि इमारतीचे मूल्य दहा टक्केने वाढवावे वाढ म्हणलं की त्यात वाढ झाली वाढ झाली म्हणलं की त्याची एंट्री पुनर्मूल्यांकन खात्याला किंवा नफाडा समाजन खात्याला ला जमा लाईक करायची आणि संपत्तीमधून तेवढी रक्कम संपत्तीमध्ये तेवढी रक्कम प्लस करायची आता संगणकाचे मूल्य एक हजार नऊशेने कमी करावे मग ते संगणक म्हणजे संपत्ती संगणकातून मायनस करायची आणि दुसरी इंट्रूट करायची एक नफाडा समाजन खात्याच्या नावेला करून टाकायची ओके आता संपूर्ण संपूर्णऋणक शोध्या आहेत शोध्या आहेत म्हणजे कर्ज निघी संशयित कर्ज नि ते आकारायचीच नाही इथं आकारले बघा हे नऊशे रुपये ही आकारायचेच नाही डायरेक्ट काय करायचं अठरा हजार रुपये डायरेक्ट घ्यायची आउटरला घेऊन टाकायचे म्हणजे ह्या नऊशे रुपये वापले वसूल झाले म्हणून ह्याचे पुनर्मूल्यांकन खात्याचे जमायला एंट्री करून टाकायचे ओके आता संयंत्राचे पुनर्मूल्यांकन रुपये नऊ हजार चारशे करावे आता इथं बघायचं संयंत्राचं मूल्य किती आहे इथं दहा हजार आहे म्हणजे नऊ हजार चारशे म्हणजे सहाशे रुपयांनी कट झाली घट झाली घट झाली म्हणलं की लक्षात घ्यायचं की त्याची नफाला ना खात्याच्या नावेला एंट्री करायची आणि संपत्तीला तेवढं वजावट करायचं आता दुसरं सयन ख्यातीचे मूल्य सोळा हजार पाचशे निश्चित करावे मग सोळा हजार पाचशे ख्यातीचं मूल्य निश्चित करायला म्हणजे ख्यातीमध्ये काय झाली ते वाढ झाली पण ख्यातीचं आपण पेंडिंग ठेवू आणि ख्यातीचं का पेंडिंग ठेवायचं ते पुढे सांगतो तुम्हाला आता लाचे समाजनं उपस्कर रुपये एकवीस हजार आठशेला विकलं म्हणते आता उपस्कर होतं की ते वीस हजाराचा एकवीस हजार आठशे म्हणजे उपस्कराच्या आता संपत्तीला एंट्रीच करायची नाही पण एक हजार आठशे आपल्याला वाढून मिळाली वाढून मिळाले म्हणलं की नफडा समाज फक्त जमाला एंट्री करायची एक हजार आठशेने आणि ती नील करायची विकलेली रक्कम पण त्या एकवीस हजार आठशे मध्ये पंधरा हजार रुपये ते देऊन टाकलेत कोणाला सुरेशला मग उर्वरित रक्कम ही बँक अकाउंटमध्ये जमा करायची म्हणजे ह्या बँकेमध्ये एवढं जमा होतात त्यात वाढवते म्हणजे ह्याच्यातले उरतात किती तर सहा हजार आठशे ते आठ हजार चारशे आणि सहा हजार पंधरा हजार दोनशे तेवढे बँके आता आपण बघू नफडा समाजाखात इथं क्लिअर करू आता बघायचं बघा इथं संगणक तर आता संगणकाचं आपण बघितलंय की संगणकामध्ये काय केलंय एक हजार नऊशे रुपयाची काय झाले घट झाली घट झाली म्हणून नफला समाजन खात्याच्या नावे एंट्री आली आता संयंत्राचं बघितलं संयंत्रामध्ये संयंत्राचं मूल्य काय दिलंय त्यांनी आपल्याला की आपण संयंत्राचं मूल्य दहा हजार इथे काय दिलं आपल्याला नऊ हजार चारशे इथं क्लिअर बघा नऊ हजार चारशे दिलेले मग हे नऊ हजार चारशे मूल्य आलं इथं नऊ हजार चारशे म्हणून इथे सहाशे रुपयाची काय घट झाली घट झाली म्हणलं कि त्याची इंटरूड करायची की नफडा समाजा खात्याच्या नावेला करायची ओके आता जमीन आणि इमारतीमध्ये काय केलं त्यांनी वाढ केली जमीन आणि इमारत दहा टक्क्यांनी वाढ झाली मग आपण दहा टक्क्यांनी सत्तर हजार रुपये इथं अमाऊंट आहे दहा टक्क्याने सात हजार रुपये सात हजार रुपये इथं जमाला इंट्री आली संपत्ती तेवढे प्लस करायचे त्याचे संपत्तीचं क्लिअर झालं जमीन आणि इमारतीचं क्लिअर झालं आता संशयित कर्ज निधी संशयित कर्ज काय म्हणते ऋण पूर्ण शोध्य आहेत शोध्य आहेत म्हणलं की ह्याच्यावर काहीच आकार नाही कारेल संशयित करत नाही मग तेवढे संशयित कर्ज निधी ते दिलेत नऊशे रुपये तेवढे आपले वाचले म्हणून तेवढी वाढ झाली म्हणून नफडा खात्यामध्ये संपत्तीत वाढ झाली म्हणून नफडा समाजा खात्यात जमाला एंट्री आली आता उपस्काराचं बघायचं उपस्कराचं काय म्हणत आहे की उपस्कराचं मूल्य काय आता एक उपस्कर विकले वीस हजाराचा उपस्कर होतो एकवीस हजार आठशेला विकले म्हणजे एक हजार आठशे काय झालंय प्रॉफिट झालाय म्हणून एक हजार आठशेने एंट्री करायची पण विकल्यामुळे संपत्ती कमी झाली म्हणून त्याची एंट्री संपत्तीला करायची नाही अशा प्रकारे ह्या एंट्र्या झाल्या मग आपण बघितलं असेल तर नऊ हजार सातशे जमाची बेरीज झाली आणि नाव्याची बेरीज फक्त पंचवीसशे रुपये आली म्हणून सात हजार दोनशे रुपये काय झाला प्रॉफिट झाला मग तिघांना समान प्रमाणात तो प्रॉफिट वाटला मग हे प्रॉफिट आपण काय करायचं भांडवल खात्याला जम वर्ग करायचा आपण आता पुढचं बघू पाहिजे आता भांडवल खाते बघत चालू हुँ? आता एक एक जमवा जमावाजो अगोदर क्लिअर करतो आता हे भांडवल दिले आपण ताळेबंदामध्ये ते भांडवल जसेल तसं भांडवल खाते जमाल घ्यायचं राखीव निधी समान प्रमाणामध्ये वाटून टाकायचा राखीव निधी आपला किती होता या तेरा हजार पाचशे होता तो वाटून टाकायचा ख्याती आता इथं ख्यातीचं फार महत्वाचं की तुम्हाला मुद्दा होता की सध्या ख्यातीचं काय करायचं ओके आता आपण ख्याती बघत चलो इथं वापस एंट्रीकडे यायचं इथं बघायचं ख्यातीचे मूल्य सोळा हजार पाचशे निश्चित करावे इथं किती आहे बारा हजार म्हणजे किती वाढ झाली चार हजार पाचशेची वाढ झाली वाढलेलं मूल्य जे असेल जेवढं वाढलंय तेवढं मूल्य आपण लक्षात घ्यायचं तेवढं मूल्य ती वाटून टाकून द्यायचं ते भागीदाराला देऊन टाकायचं तेवढं मूल्य आणि उर्वरित ती मूल्ये त्याच्या दोन इंटर झाल्या तेवढीच ती ख्यातीमध्ये वाढ करायची म्हणून सोळा हजार पाचशेने ख्याती दाखवायची आणि जेवढं वाढले तेवढी रक्कम ही भागीदारांना देऊन टाकायची म्हणून भागीदारांनी तेवढी रक्कम वाटून घेतली म्हणून दीड दीड हजार रुपये तिघांना राहते ओके हा नफावा समाजाखा आपला तो नफा आहे जो आपण नफडा समाज ट्रान्सफर केला म्हणून तो जमा झाला ओके आता इथं बँक खाते बघा ते काय म्हणले आता शिल्लक काढायची मग शिल्लक काढायच्या अगोदर तुम्हाला क्लिअर करतो की अनिलचं बेरीज किती आली बावन्न हजार अनिलची बावन्न हजार आली सुनीलची त्रेचाळीस हजार चारशे आली आणि सुरेशची किती आली चाळीस हजार चारशे आली ओके आता शिल्लक काढायची आधी शिल्लक कोणाची काढायची रिटायर कोण हो व्हायला आहे तो महत्वाचा आहे सुरेश रिटायर झालाय मग सुरेशचं काढायचं बघा सुरेशची चाळीस हजार चारशे ना एक बी एंट्री नव्हती मग बघायचे त्यात कसं दिलंय त्याचे पंधरा हजार रुपये त्याला रोख द्यावेत म्हणजे बँक मार्फत द्यावेत आरटीजीएस केलं म्हणजे बँकेमार्फत आलं हे लक्षात चे एक आरटीजीएस म्हणलं की बँक इंट्री आपण अकरा वेळेला शिकलो ते मग त्याला तेवढे पंधरा हजार द्यावे म्हणून बँक खाते पंधरा हजार लिहून टाकायचे ओके उर्वरित राशी त्याला कर्ज खात्याला मग उर्वरित बघायचं पंधरा हजार मायनस करायचे चाळीस हजार चारशेहून किती उरले पं पंचवीस हजार चारशे ते कर्ज खाते म्हणून टाकायचे आता झाला सुरेश नील मग आता बघायचं अनिल आणि सुनील यांची आनी शिल्लक काढायची नाबुला काहीच नाही म्हणून जसेल तशी बावन्न हजार रुपये शिल्लक पुढे नेली आणि त्रेचाळीस हजार चारशे शिल्लक पुढे आणि ह्या सगळ्यांच्या शिल्लक पुढे नंतर हे सगळं त्याला ट्रान्सफर करायचं म्हणजे कर्ज खाते आणि भांडवल खाते इकडे आपण ट्रान्सफर केलंय ओके आता प्रश्न पडेल ते बँक खाते काय करायचे ते क्लिअर करून टाकतो पण आता येतं क्लिअर करू आपण धनको आपण धनको ताळेबंदात दिले देवीपत्र हे देणं आहे म्हणून त्याची एंट्री पुढे करायची देता बाजूला दोन्ही देतात आता बँक शिल्लक ही, ही पंधरा हजार दोनशे बँक शिल्लक कसं आलं हे प्रश्न आता बरेच जण हे बँक खाते पंधरा हजार बँक खाते ओपन जर केलं तर एकवीस हजार आठशेला उपस्कर विकलं म्हणलं की बँक खात्याच्या नावाला एंट्री येत असते आणि त्यातले पंधरा हजार दिले म्हणलं की जमाला एंट्री येत असते मग एकवीस हजार आठशे म्हणून पंधरा हजार मायनस केले आपण जर बघितले तर किती होतात सहा हजार आठशे शिल्लक होतात ओके आणि आता बघायचं की गणितामध्ये पहिलं किती शिल्लक आहे त्यांचं आपलं ही महत्वाचं आहे पहिली रक्कम आहे आठ हजार चारशे आपली पहिली कोणती ताळेबंदामध्ये दिले बघा बँक म्हणून आठ हजार चारशे दिलेले आहे ह्या दोन्हीची बेरीज केली तर पंधरा हजार दोनशे येते बघायचं पंधरा हजार दोनशे आलं आहे हे अशा प्रकारे पंधरा हजार दोनशे आहेत कारण ती उपस्कर्ष विक्री केली त्यातले सुरेशला पैसे देऊन उरलं तेवढी रक्कम आपली बँकेत शिल्लक आहे मग ती बँकेत जमा आहे आणि ही रक्कम आपली बँकेत ऑलरेडी जमा होती पहिलीच मग हे दोन्हीची विक्री केली तर पंधरा हजार दोनशे आपण बँकेत शिल्लक आहे आपली बँक शिल्लक पंधरा हजार दोनशे असतं मग इथं पंधरा हजार दोनशे आलं आता रुनको रुनको पूर्ण शोध्य आहेत म्हणून अठरा हजार संगणक आता संगणक काय केलं त्यांनी संगणक काय केले आपण बघितलं असं सतरा था हजार पाचशे था। संगणकाचं मूल्य घटलेलं आहे घटलं म्हणलं की संग तेवढं जेवढी घट झाली तेवढं घसारा म्हणून आपण मायनस करायचे ना आउटरला आले पंधरा हजार सहाशे रुपये ओके एकोणीसशे रुपयाने घट झाली जमिनी इमारत दहा टक्क्यांनी वाढ झाली वाढ झाली म्हणलं की तेवढी वाढ आपण काय करतो त्यात प्लस करतो म्हणून त्यात प्लस केले सात हजार रुपये सत्याहत्तर हजार रुपये आणि ही प्लस सात हजार रुपयाची एंट्री आपण खात्यात जमाला केली मग मायनस करणाऱ्या आयटमची नावेल एंट्री होती आणि प्लस होणारी आयटम संपत्ती प्लस होणाऱ्या आयटमची जमाला एंट्री होती ही काळजी घ्यायची आता बघा संयंत्र संयंत्र मूल्य काय केलं नऊ हजार चारशे झाले मग सहाशे रुपये घट झाली म्हणून घसारा म्हणून आपण काय केलं मायनस केले आणि ख्याती आता ख्याती बघायची पंधरा हजार होती बघा आपली सॉरी ख्याती आपली बारा हजार होती ताळेबंदामध्ये केली बारा हजार आणि हे चार हजार पाचशे आपली वाढ झाली म्हणजे सोळा हजार पाचशे उठरला आली एकूण टोटल अशा प्रकारे ही नावे आणि आपण संपत्ती आणि देयतांची बेरीज केली तर एक्कावन्न हजार पाचशे एकावन्न हजार सातशे रुपयाने हे त्याली झालेलं आहे जरी कोणालाही समजलं नसेल अडचण आलेली असेल तर पर्सनल व्हॉट्सअपला विचारा बरेच जण बरंच विचारतात पण ते करेक्शन गणितामध्ये काय काय चुका आहेत म्हणजे बरेच जण सर विचारतात की सर ते त्यात नफा तोला दिली नाही सर त्यात हे काही गणितामध्ये म्हणतात सर हे अमाऊंट चुकी जे आहे ते बरेच आहे तर तो गणित राईट नाही गणित रॉंग आहे गणितात काय काय दुरुस्ती असतात प्रिंट मिस्टेक असतात कुठं छापायचं राहिलेलं असते तर ते आपण नीट वाचून लक्षात घ्यायचं त्याचं उत्तर बघायचं जर ते होत नसेल तर समजायचं हा प्रिंट मिस्टेक आहे म्हणजे एक परीक्षेसाठी बी तुम्हाला महत्वाचा आहे आणि हेच व्हिडिओ जो आहे तो मी यूट्यूबला अपलोड करणार आहे यूट्यूबला बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटनला टच करा